आमच्या यूट्यूब चॅनलला जॉईन व्हा व ICB न्यूजला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा व बेल आयकॉनला प्रेस केल्यामुळे आमच्या बातम्या आपल्यापर्यंत सतत पोहोचतील. शिवाजी क्रेडिट सौहार्दला 30,68,000 नफा. अध्यक्ष रामचंद्र भोसले यांची माहिती. सहकार्यातून समृद्धीकडे वाटचाल करत असलेल्या मांजरी तालुका चिक्कोडी येथील शिवाजी क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेला चालू आर्थिक वर्षात 30,68,267 रुपये निव्वळ नफा झाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संस्थेचे संस्थापक अण्णासाहेब यादव यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत मुख्य व्यवस्थापक सुखदेव पाटोळे यांनी केले. यावेळी अध्यक्ष रामचंद्र भोसले पुढे बोलताना म्हणाले, सध्या संस्थेचे 815 सभासद असून शेअर भांडवल 7,74,300 रुपये आहे. संस्थेने 6,65,94,368 रुपये कर्ज पुरवठा केला असून फंड 2,11,93,047 रुपये असून ठेवी 9,21,36,169 रुपये आहेत. संस्थेने 3,59,43,227 रुपयांची गुंतवणूक केली असून खेळते भांडवल 12,80,80,737 रुपये आहे असे सांगितले. तर आज संस्थेमध्ये 815 एकूण सभासद आहेत. संस्थेचे शेअर भांडवल 7,74,300 रुपये, रिझर्व्ह फंड 2,11,93,047 रुपये, संस्थेकडे ठेवी आहेत 9,21,36,169 रुपये, संस्थेने कर्ज दिलेले आहे 6,35,94,368 रुपये, संस्थेने गुंतवणूक केलेली आहे 3,59,43,227 रुपये आणि संस्थेचे खेळते भांडवल आहे 12,86,80,737 रुपये आणि चालू वर्षी बँकेला निव्वळ नफा 30,68,267 रुपये झालेला आहे. मी या संस्थेचा चेअरमन म्हणून सर्व सभासदांचं कौतुक करतो की बँकेला त्यांनी खरोखर मौलाची साथ देऊन जो नफा झाला आहे त्यात सभासदांचा सिंहाचा वाटा आहे. याबद्दल मी अनेकदम सगळ्या संस्थेच्या आमच्या सभासदांचं माझ्या सोबत माझे संचालक या सगळ्यांचे आभार. संस्थेचे संस्थापक अण्णासाहेब यादव यांनी संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होत असून संस्थेच्या इमारतीच्या बांधकामाला गती आली आहे. लवकरच हे काम पूर्णत्वास येईल असे सांगून संस्थेच्या प्रगतीसाठी सभासदांचे नेहमी मिळणारे सहकार्य यापुढेही लाभावे अशी आशा व्यक्त केली. शिवाजी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी चालू होऊन आज म्हणजे 26 वर्ष होत आली. आजपर्यंतचा म्हणजे इतिहास जर बघितला संस्थेचा तर संस्था उत्तरोत्तर अगदी अत्यंत चांगल्या पद्धतीनं आणि प्रगतीपथावर आहे. सध्याची पोझिशन आता चेअरमन सांगितल्याप्रमाणे सभासद आणि ठेवीदार त्या म्हणजे आकडे आता चेअरमनने आमच्या सांगितलेले आहे. संस्थेची आता स्वतःची म्हणजे हेड ऑफिसची बिल्डिंगचं बांधकाम चालू आहे. एक ह्या वर्षात पूर्ण होऊन संस्था हेड ऑफिस म्हणजे नवीन बिल्डिंगमध्ये आम्ही स्थलांतर करीत आहोत. तसेच संस्था आता इंग्लिला एक शाखा चालू आहे आमची. अजून 2 शाखा म्हणजे उघा किंवा या ठिकाणी चालू म्हणजे थोड्याच वेळात चालू करायचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे मंजुरी मिळालेली आहे, चालू करणार आहे. फक्त ह्या कोविडच्या प्रसंगामुळे तटलेलं आहे. कोविड झाल्यानंतर आम्ही संपर्क साधून चालू करणार आहे पूर्ण. आणि संस्था म्हणजे आज जी प्रगतीपथावर आहे त्या प्रगतीपथ म्हणजे आजपर्यंत म्हणजे ह्या प्रगतीला सभासद जसं कारणीभूत आहे तसंच आमचं म्हणजे संचालक मंडळ अथवा नोकर आमचा वर्ग या सर्वांचं मोलाचं सहकार लाभल्यामुळे संस्था उत्तरोत्तर आहे, प्रगतीपथावर आहे. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अशोक काळवीरे, संचालक मोहन लोकरे, परशुराम तोरसे, बब्रुवान सारापुरे, विश्वास रसाळे, ज्ञानेश्वर पाटोळे, जहांगीर कोतळी, विठ्ठल टोनपे, सुशीला काडापुरे, सुषमा रोडे यांच्यासह डॉक्टर शिवाजी रोडे, बाळासाहेब काडापुरे उपस्थित होते. शेवटी शाखेचे व्यवस्थापक
चंद्रसेन कदम यांनी आभार मानले।